माझ्या मनाने ती काय नाही. आम्ही आज जात आहोत मुळगावचा वडापाव खायला. थोड्या वेळात आता गाडीमध्ये पेट्रोल भरू, मग तिथून आमची पुढची राईड जी चालू होईल ती मुळगाव. आता आम्ही नायरा पेट्रोल पंपामध्ये एंट्री करत आहोत. थोड्या वेळात आता पेट्रोल पंप आलेला आहे. आम्ही गेलेलो पेट्रोल पंपावर. पेट्रोल पंपावर पेट्रोलची टाकी खाली करत आहेत, त्यामुळे आम्ही आता इथून पुढे बघूया कुठे पेट्रोल पंप मिळतो का. हा ट्रॅक्टर मच्छी इथं मच्छी शिंपले काय काय भेटतंय. आता आम्ही थोडा विचार करतो ह्या डंपरला ओव्हरटेक करावा, पण ओव्हरटेक करायला चान्स भेटत नाही आहे. समोरून गाड्या येत आहेत. आता आम्हाला कुठे चान्स भेटलेला आहे ओव्हरटेक करायला. आम्ही आता आमची गाडी ह्या प्रकारे पळवत आहोत. खड्डे चुकत मला काय घे वडे घे वडे पाव नको घेऊ फक्त वडे घे. ऑर्डर दिली का बघा. नाव काय आपलं दुकानाचं? आपल्या दुकानाचं नाव वैजयंती धाबा. किती वर्षापासून आहे? 32 वर्ष झाले. काय आणि कुठून कुठून येतात लोक इथे? काम बघून येतात भरपूर कुठून. लोंबिली बिवली सगळीकडे लोक येतात. गर्दी असते ना नेहमी इथे? नेहमी गर्दी. पण आठवडा बाबा चटणी बांधते 2 मिनिट. वडा एकदम मुळगावचा वडा फेमस गरम वडा. हे वड्याची साईज बघू शकता केवढी मोठी आहे आणि खूप क्रिस्पी कवर आहे वरच. मी खाऊन बघते. गरम आहे आणि याच्याबरोबर हा ठेचा. या ठेच्यासाठीच हे फेमस आहे. खाऊन बघते. खरंच खूप सुंदर आहे आणि ठेचा पण टेस्टी आहे एकदम झणझणीत. बाकी तुम्ही सांगा टेस्ट करून. चांगलं टेस्ट वडापाव. खूप छान आहे. तुम्हीही इथं येऊन जायचं. या लोकांनी सगळ्यांनी टेस्ट करून घेतलं. आता मी पण टेस्ट करतो. जल्दी जल्दी करो कल सुबह पनवेल निकलना है. मस्त झणझणीत झणझणीत मिसळ आहे. खरंच एकदा येऊन तुम्ही टेस्ट कराल.
झालं ना, संपलं ना, अजून किती खाते. बाबू हे काय खाऊ आहे का? अरे काय क्या है ये, बंद कर दो ये सब. ये क्या है मालूम है क्या? यही सब कुछ है ऐसा बांधने का. अरे रुक. आता आम्ही आमच्या इथल्या ज्या मावशी आहेत त्यांच्या घरी जातो, कोंबड्या मावशींच्या घरी. मुळगाव गावामध्ये आलेली आहे मी. कोमलताई म्हणून एक ताई आहेत आमच्या ओळखीतल्या. मम्मीला मुलीसारख्या आहेत त्या, आणि त्यांच्या मुलीला मुलगी झालेली आहे, तर तिला भेटायला आलो आहे आम्ही. गोइंग टू होम. आम्ही आता एक घरी जायला निघालेलो आहे. आता आम्ही पोहोचतोय बदलावर गावामध्ये. घरी जायला आम्हाला एक 10 मिनिटं लागतील. 10 मिनिटात आम्ही घरी पोहोचलो. आम्ही पोहोचलो बदलावर गावामध्ये. आता काय नाही. अरे टिचकुलेचा रोडवर इथंच पोहोचलेला आहे. आम्ही त्यांना आता ओव्हरटेक करत आहोत. टिचकुले आणि टिचकुले